आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्या प्रसंगी बाबाजींच्या जन्मभूमीतून दहेगाव मधून भक्त मंडळ आलेले आहे. ते त्यांचं स्वागत करत आहे. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करत बाबांचं मन मंदिर गुरुला पूजित मन संतांच्या वतीनं स्वामी विमलगिरी आपलं आसन सोडून आपण विमलगिरी बाबांकडे यायचं आहे. कृपया विमलगिरी बाबाने समोर उभं राहायचं आहे. थोडस बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा जिहा आई आपसंत आहे. Thank you.
आशीर्वाद घेऊ, दोन मिनिटं माईक द्यायचं आहे त्यांच्याकडं, लवकरात लवकर पटकन, कारण वेळ खूप झाला. काय जे बोलायचं ते Thank you.
गावपाल काय कृपा असेल त्या संतची. आणि आमच्या माळ्याला तर झोपत नाही, पुढे आले पुढे कुठून आले किती टाइम आहे आता तू कारखान्यावर जायचं काय बोलत याच्यापेक्षा जास्त. चिंतनाचा आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा तर देऊ शकत नाही. कोण देऊ शकत नाही ना, आशीर्वाद त्यांचा घेतला आपण. आता या ठिकाणी आमचे लखनगिरी बाबा आहे, ते पण 5-10 मिनिटं बोलत असतात. विशेषतः आमचे या ठिकाणी आखाड्याचे सेक्रेटरी आलेले आहे, विशेषतः अजय पुरीजी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. थानापती शिवीराम पुरीजी महाराज यांचे आपण टाळ्याच्या स्वागत करू. आमचे परमपूज्य थानापती जयरंगिरीजी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आणि संतोष बाबा या ठिकाणचे थानापती आहे, त्यांचं या ठिकाणचं स्वागत करूया. सर्व संत महंतांचं या ठिकाणी स्वागत. आपण उपस्थित भाविक भक्तजन आणि माता भगिनी सर्वांना जय जनार्दन जय बाबाजी करूया. सर्वांना विशेषतः भजनी मंडळ आणि ज्या ठिकाणी आम्ही आज उपस्थित पेठ सुरगाण्याला होतो, पेठपासूनही गोंडरमाळ म्हणून एक गाव होतं, म्हणजे गुजरातच्या बाउंड्रीवरती, म्हणून त्याला गोंडरमाळ म्हणतात. त्या ठिकाणी मारुतरायाची प्राण प्रतिष्ठा होती, 4-5 वाजेपर्यंत तिथं होतो. त्यानंतर नटेगाव या ठिकाणी बदापूरला बाबाजींचं फार सुंदर असं आश्रम झालेलं आहे. आणि तिथून आमचे तालुक्याचे खूप बाबाजींचं कार्य करणारे सुनील भाऊ यांनी सांगितलं की काही करा, 5-10 मिनटं नाटेगावला या. आणि म्हणून त्या ठिकाणी 1 तास 1/2 तास थोडस सत्संगात वेळ गेला. आपण सुनील भाऊंचाही टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. हा बाबाजींचा परिवार आहे, सद्गुरु जनार्दन स्वामींचा आपल्याला आशीर्वाद आहे. आणि म्हणून या ठिकाणी अभिष्ट चिंतनाचं 2 शब्द आमचे लखनगिरी बाबा सांगून आम्ही प्रवचनाला फक्त 15 मिनिटं प्रवचन होईल, आज काही जास्त होणार नाही. आणि बाबाजींच्या जन्मभूमीतून दहेगावातून, कारण आपल्याला सर्वात जास्त आणि सर्वात महत्वाची भूमी, जसं राम जन्मभूमी म्हटलं की आपल्याला किती आनंद वाटतो, किती कौतुक वाटतं आणि किती प्रसन्नता वाटते, तसं राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामींची जन्मभूमी म्हटलं की आपलं हृदय भरून येतं. त्या जन्मभूमीतून आलेले भक्त मंडळ आहे सर्व. त्यांचं नाव काय बाबाजी? सुपन तात्या, अण्णा पाटील, अजून नारायण दादा, सर्वांचं टाळ्याच्या स्वागत आहे. कारण तुम्ही दहेगावाला म्हटलं की दहेगाव म्हटलं की आम्हाला आमचं हृदय स्थान आहे. कारण माझं हृदय सद्गुरु त्याने तारीला हा संसार करू, म्हणजे ज्यांच्या हृदयात जे स्थान आहे आमच्या प्रत्येकाच्या इथं बसलेल्या, ते म्हणजे आमचे जनार्दन बाबा. आणि जनार्दन बाबा दहेगावने आम्हाला दिले, ज्या उगले घराण्यातून जो सूर्य उगवला, अखंड जगाला प्रकार घेऊन गेला, म्हणून आम्हाला त्या गावाचा स्वाभिमान आहे. त्याच भागातले, त्याच भूमीतले, त्याच कुळातले आमची मलगिरी बाबा आहे. म्हणून कौतुकानं त्यांचं कौतुक किती केलं तर थोडं आहे. म्हणून 2 मिनिटं आमचे लखन बाबा बोलत आहे. आपल्याला घेण्यासाठीच आपण प्रवेश करतो. खूप भाग्यवान आहे की ज्यांच्या वाट्याला हा प्रवेश आला, जे आपले मारुती भावासो दत्तभावासो हे काळे परिवार देशमान्याचे आहे. आणि बाबाजींचं देशमान्याला ज्यावेळेस प्रवचन झालं, इथल्या पैकी कोणी कोणी बघितलं ते देशमान्याने कोण कोण आलं, हा एवढं सुंदर ह्या बाजूने झालं होतं. आणि ती जागा, ती ते सर्व आम्हाला लहानपणचं अजूनही आठवत. देशमान्याला आल्यानंतर बाबाजी किती आनंदी होते ते देशमान्य लोकांनी अनुभवलं असं. म्हणून त्यांना वाटतं की आज काही का होईना, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या या कार्यामध्ये आमचा खरीचा वाटा, खऱ्या अर्थानं सत्पात्री दान ते आज खऱ्या अर्थानं करताय. म्हणून सद्गुरु जनार्दन स्वामींची अखंड कृपा त्या परिवार राहो अशी आपण बाबाजींची चरण प्रार्थना. कारण ज्यांनी जे अन्नदान दिलं, कारण देणे को काय, अन्नदान लेणे को हरिनाम आणि डुबणे को अभिमान. ज्याला डुबायचं असेल त्याने अभिमान करा. नको नको मारा नको अभिमान.
का या सुख कारण देव वेळा बना नामी बसा मी वैकुंठी मी वैकुंठात नाही मी कुठं आहे जिथे तिथे मग तुम्ही जिथं तिथं तेच आहे जिथे जातो तेथे तू माझं सांगणार आहे कुठे नाही आहे जिथं जाऊ तिथं आम्हाला बाबाजी दिसत आहे म्हणून हा प्रदेश आहे प्रदेशचं महत्व सांगितलंच पाहिजे ज्या वेळेस लंकेमध्ये हनुमंत गेले कशाला गेले सीतामाईचा शोध भक्तीचा शोध असं सांगितलं जात राम लक्ष्मण सीतामैया पंचवटीत आले पंचवटी म्हणजे पंचतत्वाचं शरीर आहे हे शरीर काय पंचतत्वाचं आहे देहाचा लोहाचा देह सारा स्पर्श करो त्या कोणत्या श्रेष्ठ परीसा बाबाजी परीस आहे स्पर्श करो या श्रेष्ठ परीसा होईल सोने या देहाचे शरीर आहे पंचवटी मध्ये पंचतत्वाचं शरीर म्हणजे पंचवटी पाचवट आहे ना पंचवटी कोणी पाहिली सगळ्यांनीच पाहिली पंचवटी जिथं प्रभू रामचंद्र आले जिथं सीतामाई आले आणि तिथं सत्संग झाला तिथं काय झाला सत्संग झाला खूप सुंदर प्रवचन केलं कोणी केलं स्वतः प्रभू रामचंद्रांनी केलं सीतामाई बसलेले लक्ष्मणजी बसलेले आहे मग सत्संग झाल्यानंतर त्या ठिकाणी शूर्पणखा कशी आली आता मला प्रश्न आहे चिंतन आहे थोडस डोक्यावरून जरूर देऊ नका हे बघा जिथ सत्संग खऱ्या अर्थाने होतो जिथं खऱ्या अर्थानं गुरु कृपा होते आणि जिथं खऱ्या अर्थानं संत कृपा होते त्या ठिकाणचे प्रसंग सांगाय तिथं तुमची परीक्षा नक्की होणार तुमची परीक्षा घेतल्याच जाणार परंतु पुतणार आपल्या ज्या तिष्ट्या ठिकाणी जी आली तुम्हाला माहिती आहे जिचं नाक कापलं सूर्पणखा जिचं कानही कापल्या गेली कारण ती आली विघ्न करण्यासाठी आली जी वासना आहे ती परीक्षा घ्यायसाठी आली जिथं जिथं सत्संग होतो जिथं भगवंताचं नामस्मरण अखंड चालतं अखंड दया तुझी त्या ठिकाणी नक्की परीक्षा होती तुम्ही परंतु परीक्षा घेताना लक्ष्मणजींनी सावध झालं पाहिजे लक्ष्मण म्हणजे वैराग्य सीतामाई म्हणजे भक्ती आणि ज्ञान म्हणजे प्रभू रामचंद्र ज्ञान भक्ती वैराग्य हे तीन गोष्टी असताना वासना कधी कधी प्रवेश करायचा प्रयत्न करते लक्षात घ्या आणि वासनाने ज्यावेळेस प्रवेश केला परंतु ती तिथं परतल्या जाते कारण का ज्ञान भक्ती वैराग्य दृढ आहे आणि म्हणून तिचं काय कापलं गेलं तिथं नाकही कापलं गेलं आणि कानही कापलं गेलं जिथं खऱ्या अर्थानं सद्गुरु जनार्दन स्वामींची भक्ती आहे आणि जिथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहे त्या ठिकाणी वासनेचं नाक कापलं गेलं पाहिजे आणि कानही कापलं गेलं पाहिजे तिला परत रावणाकडं रडत रडत जायला पाहिजे तिने कारण तिला तिला परतावं लागतं कितीही परीक्षा घेतली तर तिला तिथून बाजूला निघावंच लागतं आणि त्याच वेळेस तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झाली की आमचे हनुमंत गेले हनुमंत गेल्यानंतर नाव मारू दिजे घ्या म्हणजे निघाले ते वेळ कमी आहे म्हणून सांगतो तुम्हाला झोपणे आले ना हा झोपू नका नाहीतर बाबा झोपला तर झोप काय बाबाजी किती गोड म्हणायचे जागला तो जगला झोपला तो मेला बाबाजी म्हणायचे मी
उठा सकळ जन उठले आनंद मुनी जन रावणाने ठरवलं पकडलं हनुमंताला, हनुमंताला पकडल्यानंतर हनुमंताला वाटलं की आज जर माझ्या प्रभूने मला पाठवलेलं आहे आणि माझे प्रभू माझ्या हृदयात आहे आणि रावण म्हणतो अंग भंग करायचं आणि मी तर माझ्या प्रभूचा संदेश घेऊन आलेलो आहे आणि प्रभूकडे जाताना माझं नाक आणि कान जर रावणानं कापलं तर माझं काय ठरलंय? कारण शूर्पणखाचं काय कापलं होत? म्हणून प्रभू रामचंद्राला आठवून परमेश्वरा भगवंता आज रावणानं काय केलेलं आहे त्या ठिकाणी हळूच हनुमंताने आपली शेपटी घेतली, कपाळाला लावली. काय केली? शेपटी कपाळाला लावली. त्याच्यानंतर तोंडाजवळ घेतली आणि जवळ घेतल्यानंतर तुम्हाला माहितीये थोडस असं केलं. वा रावणाला वाटलं सगळ्यात जास्त जीव शेपटी दिसतो. रावणाने सांगितलं शेपटीलाच काय करा, बांधा सगळं ज्याच्या त्याच्या घरातून आणा, कोणी रात्रेला आणा, कोणी पेट्रोल आणा, कोणी डिझेल आणा, कोणी गोळतेल आणा, नसलं तर गाव तिथून आणा, पण बांधा शेपटीला. आणि म्हणजे सगळ्यात जास्त जीव कसा दिसतो? अरे जे हिंदीमध्ये पूस नावाचा शब्द आहे त्याला काय म्हणतात, शक्तीला काय म्हणतात. जर रावणा पुढे सुद्धा ज्याची एवढी मोठी, कारण त्यांना माहिती आहे माझ्या पुढे प्रभू रामचंद्र आहे म्हणून माझी कीर्ती इथं सुद्धा आहे, म्हणून काय पेटवलं, शक्ती पेटवलं. शक्ती पेटवल्यानंतर त्यांना माहिती ती अगोदर वाढत वाढत चालली, एवढी वाढली ती. अरे बाबा इथं प्रभूची कृपा आहे, ती शक्ती पूर्ण वाढत गेल्यानंतर रावण पाहत राहिले वाढती किती आहे. सगळ्यांचे फार घरातले कपडे संपले, सगळं दही काय आपल्या ते काय तू काय असं सगळं संपून गेलं. सगळ्यांच्या घरातून आलं पण एकाच्या घरातून आलं नव्हतं, ते चिंतन फार गोड आहे. ज्या वेळेस उड्डाण घेतलं जिथून जिथून प्रसाद आला होता तिथं तिथं पहिला प्रसाद दिला, पेटवलं ना सगळं. आता पुढचा प्रसंग असा आहे की ज्यावेळेस सीतामाई जवळ आली नमस्कार केला, सगळी लंकातून धूर निघायला लागला. काय झाले असेल त्याचं मी चिंतन पुढे करेल, आता वेळ कमी आहे. तो समाज असा आहे, आदिवासी समाज आहे, त्यांची पद्धत बघायची दर्शन घेण्याची, त्याबद्दल मांडी घालतात आणि आरती आपल्याला कधीच पाठ दाखवत नाही. अशी आरती ओळख ओळख गावापर्यंत जातात, म्हणजे साधू संताला पाठ दाखवत नाही आणि पाठ पण सरसापाट आहे ते नाही, ते अशी पाठच दाखवत नाही. अशी आरती ओळख ओळख 1 किलोमीटर पाठीमागं चालते पण साधू संताला पाठ दाखवणार काय भक्ती आहे. स्वामी तुमची आरती थांबा, आता लक्षात घ्या की त्यानंतर त्यांना विचारलं ते बाबा इकडे बाबाजी म्हणजे पाहिले नाही, म्हणलं म्हणे बाबा आमच्या गावाला पाणीच नव्हतं प्यायला, आम्ही शेवटचं गाव आहे आमचं गोंडरमाळ म्हणून. पण एक लक्षात घ्या, त्या ठिकाणी आम्ही आलो म्हणे बाबाजीचे काही भक्तगण आले आणि त्यांनी सांगितलं हा फोटो घ्या बाबाजी आहे याच्यावरून तुम्हाला सिद्ध करून, म्हणे हा फोटो घ्या जिथं तुम्हाला वीर खंदायची तिथं फक्त हा फोटो ठेवा. काय सांगितलं? जिथं तुम्हाला विहीर खंदायची आहे तिथं फक्त फोटो ठेवा. आता ज्यांनी ते विहीर खंदायची ते कुशार साहेब बाबाजींच्या परिवारात आणि त्यांच्या स्वप्नात जय स्वामी गेले. अरे म्हणजे इथं काय बसलं तिथं विहीर खंदून द्या ना म्हणे. पण बाबाजी तिथं स्वप्नात गेले, ते म्हणे तिथं एक मुलगा आहे बाबाजींचा प्रचार प्रसार करणारा, त्याला म्हणे अरे कुशार साहेब तिथं कोणतं बोंडर काय होतं तिथं बाबाजीचा फोटो आहे. तिथं बाबाजी मला म्हणले की हो तिथे विहीर खंदून दे, म्हणून ते तिथे गेले. तिथं फोटो ठेवलेला होता, तिथं नारळ फक्त बाबाजींचा जय जयकार केला आणि त्या लोकांनी फक्त 15 दिवसामध्ये
एवढी सुंदर मीर कन्या अस्थीचं आम्ही पाणी पिलो, एवढं पाणी तिच्यातून वाहत आहे, इतकं पाणी वाहत आहे. ते म्हणे बाबा आज आम्ही सगळे कोंबड्या मांस खाणारे लोक होतो, पण आम्ही सगळं सगळं साठ घर आहे, सातच्या साठ घर जनार्दन स्वामींचा फोटो लावलेला आहे. कारण ह्या बाबाजीने आम्हाला आमच्या गावाला पाणी दिलेलं आहे. गावोगावी कार्य गुरुचे चाले हो जो माने. बाबाजींचा आणि विशेष म्हणजे आज मारुतरायाचं मंदिर तेवढ्या तालुक्यात नसल एवढं मारुतरायाचं मंदिर तिथं बांधून दिलं, तिची प्रतिष्ठा झाली. आणि ते लोक प्रवचनाला बसल्यावर रडायला लागले, निघायला लागले. नंतर बाबा परत येत ऐकलं, म्हणलं त्यांना कळाले पण आम्हाला आमच्या जवळ राहून का नाही कळाले. हे कळायला पाहिजे. हे कळण्यासाठीच आम्ही गावोगावी येतो, गावोगावी फिरतो. आणि ही पताका सद्गुरु जनार्दन स्वामींची खांद्यावर घेतलेली आहे, तिचं जीवाचं रान करून बाबाजी जे आहे मुळात सूर्यनारायण आहे, तो प्रकाश आपल्यावर घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण आलात. ज्यांनी प्रदोष पंगत दिली त्यांना खूप खूप मनापूर्वक त्यांचा धन्यवाद. मी तुम्हाला जनार्दन स्वामींनी कशी बुद्धी दिली असेल की चांगल्या ठिकाणी जा, चांगल्या ठिकाणी सत्पात्री दान करा. बाबांना दानानं धन शुद्ध होतं आणि शुद्ध झालेलं धन त्या घरामध्ये शांती देतं, प्रसन्नता देते. झालेलं अन्नदान आपल्या घरात खूप प्रसन्नता देऊन आपल्या घराची भरभराटी एक वर्ष तुम्ही अनुभव घ्या. तुमचं उत्पन्न पहा, तुमच्या घरातलं सुख पहा, तुमच्या घरात शांती पहा. एक वर्षाने तुम्ही याल आणि सांगाल बाबाजी एक प्रदोष केला पण बाबाजी हजार पट देऊन गेले. हे निश्चित अनुभव तुम्ही झालेली सेवा गुरुंच्या पवित्र चरणी समर्पित करून त्या कुटुंबानं आरतीसाठी समोर यायचं आहे. जय जनार्दन. आरतीसाठी सर्व जागेवर कार्यक्रमासाठी बाबाजीचे असणे हा एक आपल्याला हे करायचं आहे. बाबाजी पुढे स्वागत बाबा घ्या. सद्गुरु ओम जनार्दनाय नमः. Yeah.
उभारा सहकुटुंब सहपरिवार या सर्व सर्व परिवार सर्व सर्व पंक्तीवाले सर्व काळे परिवार हा सगळ्यांच्या गळ्यामध्ये हात टाकायचा आहे त्यांच्या गळ्यात बाबा ते ज्यांचे सगळे कुटुंब आहे ना त्यांच्या गळ्यात एक हात ते त्यांच्या घरच्यांना टाकतील हा त्यांच्या हातात त्या एकमेकाला टाकू द्या सुनील भाऊ ही जोडी इथे एक हार बघा ही खुर्चीवर हार आहे ही हार आहे भरपूर हार आहे पूर्ण कुटुंबाला घालू द्या दादा गळ्यात टाक फोटो काढायचे आम्हाला सगळ्यांच्या गळ्यामध्ये प्रत्येकाला तिकडे एक हार आहे बघा अर्धे ते अर्धे सगळे द्या लहान लहान लेकरांच्या गळ्यात टाका सगळ्यांच्या गळ्यात टाका बदरपूर भक्त मंडळ कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे सगळ्यांच्या गळ्यात टाकला हार कोणी राहिलं नाही परिवारातलं सर्व काळे परिवारांचं आपण काळ्याच्या गजरात स्वागत करू सर्व परिवार सकुटुंब आलेलं आहे तिकडे कोण करायचंय फक्त फोटो काढायचंय पुन्हा बाबाजींची
भक्त मंडळ उभे राहू नका स्वामी महाराज बस सर्वनिमा प्रसन्न